घटनाक्रमांचा कालावधी ड्युरेशन ऑफ इव्हेंट्स नमस्कार मुलांना मी आहे पोपट या धड्यात आपले स्वागत आहे या पाहूया या धड्यात आपण काय शिकणार आहोत घटनाक्रमांचा क्रम पाहणे तसेच वेगवेगळ्या घटनाक्रमांसाठी लागलेल्या वेळेची तुलना करणे आज छोटूची आजी झोपण्याआधी छोटूला एक गोष्ट ऐकवत आहे छोटू या गोष्टीचे नाव आहे मिंकू आणि त्याचा नवा मित्र आजी मिंकूचा नवीन मित्र कोण आहे छोटू तुला आता समजेल तर ही गोष्ट आहे एका मिंकूची जो अगदी तुझ्यासारखा आहे आपल्या मित्रांसोबत खेळायला जात आहे रस्त्यातून जाताना त्याने एका कुत्र्याच्या पिल्लाला पाहिले जो खूप घाबरलेला होता मिंकू त्या कुत्र्याच्या पिल्लाजवळ गेला आणि त्याने त्याला उचलून घेतले मग काय झाले आजी मग तो त्या कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या घरी घेऊन गे गेला आणि सर्वात आधी त्याला पाणी पाजले सोबत काही बिस्किटे पण खायला दिली ते कुत्र्याचे पिल्लू मिंकूचा मित्र बनला आणि ते दोघे मग नेहमी एकत्र राहू लागले मिंकू कुछ जिथे कुठे जायचा तो नेहमी त्याला सोबत घेऊन जायचा छोटू तर तू पाहिलेस मिंकूच्या नवीन मित्राला चल आता तू झोप खूप रात्र झाली पुढची गोष्ट मी तुला उद्या सांगेन मुलांनो तुम्ही ऐकली का मिंकू आणि त्याच्या नवीन मित्राची गोष्ट तुम्हाला गोष्टीचा क्रम लक्षात आहे का या पाहूया की सगळ्यात आधी काय झाले हो सगळ्यात आधी मिंकू आपल्या मित्रांसोबत खेळायला जात होता त्यानंतर मिंकूने रस्त्यात एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहिले आणि मग त्याने त्याला उचलून घेतले उचलून घेतल्यानंतर तो त्याला घरी घेऊन गे गेला आणि त्यानंतर त्याने त्या कुत्र्याच्या पिल्लाला काही खायला आणि प्यायला दिले आणि शेवटी मिंकू आणि कुत्र्याच्या पिल्लाची मैत्री झाली आणि ते नेहमी एकत्र राहू लागले तर मुलांनो हा होता मिंकू आणि त्याचा नवीन मित्र भेटण्याच्या गोष्टीचा क्रम दुसऱ्या दिवशी छोटू मधल्या सुट्टीत नेहा सोबत बसून जेवत होता जेवल्यानंतर छोटू आपल्या वर्गाकडे गेला आणि नेहा आधी आपल्या बाटलीमध्ये पाणी भरायला गेली त्यानंतर ती आपल्या वर्गात गेली मुलानो तुम्हाला काय वाटते की आधी वर्गात कोण पोहोचले असेल या पाहूया हा आहे छोटूचा रस्ता आणि हा आहे नेहाचा रस्ता हो वर्गात आधी छोटू पोहोचला कारण छोटू सरळ वर्गात निघून गेला पण नेहा आधी पाणी भरायला गेली आणि मग वर्गात परतली ह्याचा अर्थ नेहाला पाणी भरायला जाण्यासाठी छोटूपेक्षा जास्त चालावे लागेल आणि पाणी भरायला पण वेळ लागला म्हणून तिला वर्गात पोहोचायला छोटू पेक्षा जास्त वेळ लागला मुलांनो तुम्हाला कशामध्ये जास्त वेळ लागेल आपल्या घरात एका खोलीपासून दुसऱ्या खोलीत जायला की मग आपल्या घरापासून शाळेपर्यंत जायला तुम्ही योग्य विचार केला आहे मुलांनो तुम्हाला तुमच्या घरापासून शाळेपर्यंत जायला जास्त वेळ लागेल कारण तिथपर्यंत जायला जास्त चालावे लागेल तर मुलांनो आजच्यासाठी बस एवढेच या व्हिडिओमध्ये तुम्ही घटनाक्रमांचा क्रम पाहिलात तसेच वेगवेगळ्या क्रमांसाठी लागणाऱ्या वेळेची तुलना करणे शिकला पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटनाक्रमांसाठी लागणाऱ्या वेळेची तुलना करणारी काही मनोरंजक उदाहरणे पाहूया तोपर्यंत तो बाय मुलांना